नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद भरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या जाहिरातीमध्ये किती जागा रिक्त होत्या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो किती पगार आहे कुठली पदं भरली जाणार आहेत त्याचबरोबर कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त होत्या त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार होतं अशी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदासाठी सिलेबस काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील व आपल्या चॅनलवरती आपण सर्वप्रथम आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच रोज तुम्हाला नवीन नवीन अपडेट पाहायला भेटतील व आपल्या या व्हिडिओला लाईक केल्या नका चला मग बघूया डिटेल मध्ये स्टेप सर्व जिल्ह्यानुसार जाहिराती कशा पद्धतीने प्रसिद्ध झालेल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो आता त्याच्यामधील किती जागा भरल्या जाणार आहेत अशी डिटेलमध्ये माहिती विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या समोर नाशिक नाशिकमधील ही जाहिरात आपण ओपन केलेली आहे याच्यामध्ये कशा पद्धतीची माहिती होती किती पद आणि कुठली पदं भरली जाणार ते बघणार आहोत आणि पुढील जिल्ह्याची जाहिरात देखील तुम्हाला कशा पद्धतीने बघायला भेटणार आहे ते देखील मी या व्हिडीओमध्ये सांगणार आहेत शेवटी सांगणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वपूर्ण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेले होते भरपूर सारी पदं होती जसं की कनिष्ठ अभियंता होतं कनिष्ठ अभियंता स्थापत्य होतं ग्रामसेवक हे पद होतं विस्तार अधिकारी हे पद होतं कंत्राटी ग्रामसेवक पद होतं अशी सर्व पदं होती परंतु आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाचच होमवर्गाची पदांची परीक्षा होणार आहे ज्याच्यामध्ये बघा पहिलं पद भरलं जाणार आहे ते म्हणजे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक पद देखील पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद भरलं जाणार आहे त्यासाठी आता नाशिकमध्ये चार फक्त जागा होत्या बघू शकता कॅटेगरी परंतु विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या जागा होत्या समजा चारच जागा होत्या तर चार जागा, जागा मधल्या भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कमी जागा केल्या जाणार नाहीत आता पुणे जिल्ह्यामध्ये दहा जागा असतील तर दहाच जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत शंभर टक्के भरतीला मान्यता भेटल्यामुळे शंभर टक्के पदभरती ही जिल्हा परिषदची होणार आहे आता महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की डेट काय आहे डेट विद्यार्थी मित्रांनो आपण सांगू शकत नाही परंतु जे अंदाजे आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत वेळापत्रक बनवण्याची हालचाली सुरू आहे त्याच्यावरून सांगू शकतो की ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध होईल आणि परीक्षांना विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबरमध्ये सुरुवात होईल हे लक्षात घ्या शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो याच्या परीक्षा होणार आहेत कुठलीही परीक्षा रद्द होणार नाही लक्षात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी जरूर कमेंटमध्ये एस म्हणून टाईप करा तर आता विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी एस म्हणून टाईप केल्यानंतर काय भेटणार आहे तर त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो मोफत नोट्स मोफत क्वाईज सोडवण्यासाठी ऑनलाईन त्यांना लिंक प्रोव्हाइड केली जाणार आहे आता पुढचं पद आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता औषध निर्मातासाठी बघू शकता नाशिकमध्ये टोटल अकरा जागा होत्या कॅटेगरीनुसार बघू शकता आपण या ठिकाणी पदसंख्या किती होती सर्वसाधारण महिला एकूण अशा सर्वांसाठी कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत तेवढ्या जागा भरल्या जाणार आहेत आता पुढचं पद आहे ते देखील भरलं जाईल ते म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे देखील पद भरलं जाणार आहे त्यासाठी नाशिकमध्ये टोटल तेरा या ठिकाणी जागा होत्या कॅटेगरीनुसार बघू शकता आपण जसं की अनुसूचित जमाती अनुसूचित जाती सर्व यांच्यामध्ये सर्व जे जागा आहेत त्या सर्वांच्या विद्यार्थी मित्रांनो एक एक किंवा झिरो झिरो अशा जागा होत्या ही सर्व आहे राहणार आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी कमी प्रमाणात झाल्यामुळे ईडब्ल्यू जे आरक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये थोडा बदल होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक येण्यासाठी त्याच्याच वेळ लागतोय आणि दिव्यांगांसाठी वाढीव जागा या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत त्यांना नव्याने फॉर्म भरता येणार आहेत तो एक बदल याच्यामध्ये होत आहे या दोन बदलामुळं वेळापत्रक हो हो वेळ लागत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही एक्झाम आपल्याला सुरू होऊ शकतात ऑगस्ट एंडिंग वेळापत्रक येऊ शकता आता पुढची दोन आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो ती म्हणजे आरोग्य पुरुष आणि सेविका ह्या दोन्ही पदांना बघू सर्वात जास्त जागा आहेत संपूर्ण प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये या दोन्ही पदांना सर्वात जास्त जागा आहेत या पदांसाठी कुणी अप्लाय केलं होतं त्यांनी एस म्हणून जरूर कमेंटमध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो कारण की ह्या दोन्ही पदांसाठी सर्वात जास्त जागा आहेत बघा आता आरोग्यसेवक या ठिकाणी एक्क्याऐंशी जागा आहेत आरोग्य सेवेत का बघितलं तर दोनशे एक्क्याऐंशी जागा आहेत आता पुन्हा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे बाकीचे जे जागा आहेत जसं की वरिष्ठ लिपिका असेल कनिष्ठ अभियंता असेल किंवा इतर कुठल्याही जागा असतील कंत्राटी ग्रामसेवक असेल ती सर्व जागा भरल्या जाणार आहेत फक्त या ठिकाणी दोनच जागा भरल्या जातील आता आरोग्यसेवकामध्ये विद्यार्थी मित्रांनो हंगामी फवारणी कर्मचारी हे देखील पद आहे ते देखील भरले जातील आरोग्यसेवक पुरुष हे डबल हंगामी कर्मचारी फवारणी असेल किंवा नॉन पैसा असेल किंवा पैसा असेल ह्या दोन्ही जागा या ठिकाणी भरल्या जातील कितीही जागा असू द्या त्यांच्या कमी केल्या जाणार नाहीत कारण की कोविड नाईन्टीनची तिसरी लाट अनुसरून विद्यार्थी मित्रांनो कोविडची तिसरी लाट येण्याच्या अनुषंगाने ही पाच महत्वाची जी पदं आहेत तीच पदं सर्वप्रथम हो हो, आता भरली हो जात आहेत बाकी पदांसाठी देखील विद्यार्थी मित्रांनो एक्झाम होऊ शकते परंतु कोरोनामुळे ती आता होऊ शकत नाही नंतर त्यांची एक्झाम होऊ शकते त्यांच्यासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल जसं की कनिष्ठ लिपिका आहे ग्रामसेवक आहे अभियंता आहे किंवा इतर पदं असतील एस डब्ल्यू सी आहे सर्व पदांसाठी नंतर या ठिकाणी एक्झाम होणार आहे पशुधन पर्यवेक्षक आहे तर आता महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व पदं बघितली कुठली कुठली पदं भरली जाणार आहेत तर पाच संवराची पदं भरली जात आहेत ज्याच्यामध्ये आरोग्यसेवा सेवक हे पद जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर वेतन बँड त्याचं आहे नऊ हजार तीनशे ते चौचीस हजार आठशे आणि ग्रेड वेतन आहे त्यांना बेचाळीसशे रुपये विद्या कुठलेही विज्ञान शाखेची पदवी फक्त त्यासाठी या ठिकाणी मागितलेली आहे आरोग्य पर्यवेक्षकासाठी आता औषध निर्माण हे देखील या ठिकाणी बघू शकता वेतन बँड त्याचं पाच ते वीस आणि ग्रेड पे अठ्ठावीसशे असं आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो डी फॉर्म किंवा बी फॉर्म मागितलेलं आहे आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं नऊ हजार तीनशे ग्रेड पे असणार आहे त्यासाठी चौतीस पर्यंत पेमेंट असणार आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण म्हणजे आरोग्य सेवक आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांच्यासाठी परीक्षा तुम्ही पास पाहिजे दहावी उत्तीर्ण कुठल्याही बोर्डाची दहावी उत्तीर्ण फक्त सर्वांसाठी असणार आहे आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविकासाठी ग्रेड पे वेतन आणि ते बघितलं तर पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि चोवीसशे ग्रेड पे त्यांच्यासाठी असणार आहे आता महत्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचा याचा अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासक्रम जर बघितला आपण तर पाच विभागामध्ये विभागला गेलेला आहे जसे की इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न तर बघू शकता शंभर प्रश्न असतील सर्व या पाचही विषयांचे दोनशे गुण असतील कुठलीही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला नव्वद मिनिटाचा पेपर असणार आणि ऑफलाईन तुमची ही एक्झाम असणार आहे हे लक्षात घ्या ऑनलाईन एक्झाम होणार नाही हे लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी इंग्रजीला पंधरा क्वेश्चन असतील तर मराठीला पंधरा क्वेश्चन असतील सामान्य ज्ञानला पंधरा क्वेश्चन असतील अनुमानात्मक चाचणीसाठी पंधरा आणि तांत्रिक क्वेश्चन विषयाशी संबंधित चाळीस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत सर्व परीक्षा ही जे आहे विद्यार्थी मरा मित्रांनो हो मराठीमध्ये होईल हे लक्षात घ्या जसं की आरोग्य विभागाची परीक्षा झाली ज्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये देखील पेपर आले होते तसं होणार नाही मराठीमध्ये सर्व परीक्षा होईल काठण्य पातळी जर बघितली विद्यार्थी मित्रांनो तर फक्त इतका दहावीवरची वरची असणार आहे आणि तांत्रिक क्वेश्चन असतील विद्यार्थी मित्रांनो ते पदविका दर्जाचे असणार आहेत तर अशा पद्धतीने याचा अभ्यासक्रम देखील असणार आहे आता महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो आपण ही सर्व माहिती बघितली आता पुढील जाहिराती पुढच्या जिल्ह्याच्या जाहिराती जे तुम्हाला कुठं भेटतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा ते देखील तुम्हाला पाहायला भेटेल आता महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा देखील विद्यार्थी मित्रांनो आहे तसं राहणारे कुठलाही बदल होणार नाही डायरेक्ट तुमचं आता हॉल तिकीट येतील हॉल तिकीट येतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील तुमचे किंवा सप्टेंबरमध्ये कधीही तुमची हॉल तिकीट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी या ठिकाणी चान्स भेटणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म हरवलेले आहेत त्यांना देखील विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे ज्यावेळेस ही वेबसाईट जी आहे आर डी महाआरडी झेड पी डॉट कॉम ही वेबसाईट पूर्णपणे या ठिकाणी विकसित होईल त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला लॉग इन कसं करायचं तुमचा युजर आयडी पासवर्ड कसा सापडायचा याची देखील माहिती देणार आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता पुढे बघूयात आपण कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या बाकी जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत ते कुठल्या वेबसाईटवरती भेटतील त्यासाठी काय करायचं ते तर विद्यार्थी मित्रांनो सर्व जाहिराती प्रत्येक जिल्ह्याच्या जा तुम्हाला जर पाहिजे असतील तर ही जी वेबसाईट आहे ती नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो ही आहे तशी वेबसाईट टाकायची आहे या वेबसाईट वरती जाऊन विद्यार्थी मित्रांनो सर्व जाहिराती तुम्हाला पाहायला भेटतील तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्व जाहिराती पाहिजे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सर्व जिल्ह्याच्या जाहिराती आहेत त्या पाहू शकतात प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा होत्या ते देखील पाहू शकता धन्यवाद आरोग्य भाग भरतीच्या तयारीसाठी आरोग्य भाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिन असलेले पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोर उपलब्ध झालेला आहे ज्याचं लेखन व संकलन विकास सिंदाळकर तेजस पेसर सचिंद कुरुंद सर यांनी केलेला आहे जे की या तिघांचा ही आरोग्य भाग भरती विषयीचा दांडगा अभ्यास आहे त्याचबरोबर ह्या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य विभागाच्या मागील भरतीमध्ये आतापर्यंत जेवढे पण पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये ह्याच पुस्तकातून प्रश्न आलेले आहेत या पुस्तकाच्या बाहेरचा एकही तांत्रिक क्वेश्चन आलेला नाही विजयपद पब्लिक किशन पुणे यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर आरोग्य भाग तांत्रिक डायरी हे पुस्तक आजच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोर मधून त्याचबरोबर ऑनलाईन अमेझॉन स्टोर वरन खरेदी करू शकता